पाणी, ज्याला जीवन म्हणूनही ओळखलं जातं. पुढचं महायुद्ध पाण्यावर होणार आहे असंही पर्यावरण तज्ज्ञ सांगतात. पण हे सगळं जरी असलं तरी शरीरासाठी पाण्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. मानवी शरीराची प्रत्येक पेशी ही पाण्याने भरलेली असते. इतकंच नव्हे तर मानवी शरीरामध्ये 70 ते 78% पाणीच असतं. आणि हाच विचार करून विद्यार्थ्यांच्या शरीरामध्ये पाणी न जाण्यामुळे त्यांना आजार होऊ नये यासाठीच पुण्यातल्या एका शाळेने वॉटर वेल हा अनोखा उपक्रम राबवला आहे. ही आहे पुण्यामधली शाळा. नाव आहे एरंडवणा माध्यमिक विद्यालय. इथे विद्यार्थ्यांसाठी दिवसातून 2 वॉटर बेल वाजवली जाते, त्यामुळे पुरेसे पाणी न पिणारे विद्यार्थीही आवर्जून पाणी पिऊ लागले आहेत. निश्चितच आम्ही दिवसभर अभ्यास होतो ना, आमच्या खेळण्यातून आम्हाला पाणी पिण्यासाठी वेळ भेटत नव्हता. पण गेल्या 15 दिवसापासून आमच्या शाळेतील शाला सरांनी मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी 1 डबस पाण्याची बाटली सोबत ठेवली. शाळेत गेले 15 दिवसांपासून वॉटर बेल दिली जाते. वॉटर बेल म्हणजे सिंगल वेल दिली जाते. या व्यतिरिक्त सगळ्या बेल असतात तर डबल दिल्या जातात, पण ही सिंगल दिली जाते. यामुळे आम्हाला कळते की ही वॉटर बेल आहे. वॉटर बेल झाली की मग सगळीजण दप्तरातून पाण्याची बॉटल काढून पाणी पितात. बऱ्याच मुलांकडे बाटल्या नसायच्या, त्याच्यामुळे ते पाणी पण रेग्युलरली पित नव्हते. पण जेव्हापासून हे बाटल्या सरांनी उपक्रमाचं नियोजन केलं तेव्हापासून प्रत्येक मुलाकडे ही बाटली एक असतेच आणि तो मुलगा ते घरूनच पाणी घेऊन येतो त्या बाटलीमध्ये. इथले शिक्षक प्रकाश शेलार यांनी हा उपक्रम राबवला आहे. केरळमधल्या एका शाळेत हा उपक्रम पहिल्यांदा राबवला गेला. त्याची माहिती व्हॉट्सअपच्या माध्यमातून वाचल्यावर त्यांनी या प्रयोगाला सुरुवात केली. वॉटर बेल म्हणजे नक्की काय? तर शालेय बेल व्यतिरिक्त वेगळी अशी बेल द्यायची की त्या बेलला विद्यार्थ्यांनी फक्त पाणी पिलं पाहिजे. आणि हा प्रकल्प आमच्या शाळेमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये प्रथम राबवा अशी संकल्पना आम्ही सगळ्या शिक्षकांनी एकत्रित बसून निर्णय घेतला. आम्ही शाळेमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच हा प्रकल्प आम्ही राबवला. याचा काय फरक पडला? तुम्ही जेव्हा सुरुवातीला पाहणी केली तेव्हा काय होतं? सुरुवातीला विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आम्ही सूचना दिल्या त्यावेळेस विद्यार्थ्याला वॉटर बेल म्हणजे काय हे आम्हाला सुरुवातीपासून समजून सांगावं लागलं. आमची शाळा खरं तर स्लम एरियामध्ये, परंतु विद्यार्थ्यांना आम्ही ज्यावेळेस त्याची जाणीव जागृती करून दिली त्यावेळेस विद्यार्थ्यांना त्याचं नेमकं महत्त्व लक्षात आलं. हे बरेचसे विद्यार्थ्यांची समस्या ह्या पाणी या विषयावरून असतात. विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे तणाव असेल किंवा शिक्षकांची भीती असते, या व्यतिरिक्त विद्यार्थ्या वेगवेगळे पोटाचे विकार असतात, तर त्यासाठी पाणी हा महत्त्वाचा विषय आहे हे आमच्या लक्षामध्ये आलं. आणि मग विद्यार्थ्यांमध्ये मतपरिवर्तन झालं. सुरुवातीस पहिल्या दिवशी फक्त 50 विद्यार्थ्यांनी पाणी आणलं होतं. आज सांगा आम्हाला आनंद वाटतो, शाळेतील 300 विद्यार्थी जवळपास 300 ते 300 विद्यार्थ्यांकडे पाण्याच्या पोटल सोबत विद्यार्थी शाळेमध्ये येतात आणि वॉटर बेलमध्ये पाणी पितात. पाणी जर शरीरामध्ये गेलं नाही तर अनेक आजार होऊ शकतात. पण या छोट्या आणि स्मार्ट उपक्रमांमधून भावी पिढीला डिहायड्रेशन सारख्या समस्येतून वाचवलं जाऊ शकतं हेच यातून दिसून आलंय. प्रतिनिधी नेहा सराफ, लोकमत, पुणे.